इयत्ता तिसरी, विषय बाल भारती, भाग 3, घटक सुगी। अध्ययन निष्पत्ती आहे। या कवितेतून मुलांना शेतातील सर्व रानमेव्याची माहिती देणे, कविता चालीसह गायन करता येणे। पहा बरं हे चित्र कशाचे आहे, छान ओळखलं। रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सातखंडी। वळणावरचे झाड थर कापू लागले, खटे मीठे पेरू जागो जाग लोंबले, खटे मीठे पेरू जागो जाग लोंबले। ओली चिंब झाली हरभऱ्याची राने, पानातले पोपट गाऊ लागले गाणे। पहा चिंचेला हे कसे आकडे या ठिकाणी गाभूळलेले दिसत आहेत, आणि आपल्याला हे आकडे पाहून नक्कीच तोंडाला पाणी सुटले असेल। चला तर पुढे त्या कवितेचं आपण कडवं गाऊया। चिंचेचे हात पाय काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे। थंडी आली पेकवा आकटी, शेका हात गार, शेकता शेकता तोंडा टाका ओल्या शेंगा चार, ओल्या शेंगा चार, ओल्या शेंगा चार। काय बालमित्रांनो, कविता आवडली ना? चला तर आता हे प्रश्नोत्तर आपण पाहणार आहात आणि आपल्या वहीवरती सोडवणार आहात, आणि घरच्यांना ही कविता चालीसह म्हणून दाखवणार आहात, बरं का? झाडे लावू, झाडे जगू, पर्यावरणाचे रक्षण करू। छान, धन्यवाद।